करण्याची उत्सुकता आहे. भाजप स्वबळावरती 205 सर्वात मोठी बातमी या क्षणाची आत्ताच्या घडीची. कलांमध्ये भाजपनं 200 आकडा गाठलेला अश्विन. खरंय, त्यामुळे आता 205 भाजप, एनडीए 221, इंडिया 76, इतर 21, त्यामुळे भाजपने स्वबळावर 200 केलंय. भाजपसाठी कारण भाजपनं कलांमध्ये 200 आकडा पार केलेला आहे अश्विन. खरंय, 200 पार भाजप, आणि त्यासोबतच जळगावमधली एक अपडेट बघितली मी तिकडे. मवियाचे करण पवार तिकडे आघाडीवर आहेत, त्यामुळे एकीकडे देशामध्ये भाजप 200 जात असताना राज्यामधलं चित्र म्हटलं मिनिटागणिक आपल्याला पुढे मागे होताना दिसतंय. कारण मवियाचे करण पवार हे जळगावमधून आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचं चित्र राज्यातलं काय, 17 जागांवरती महायुतीनं आघाडी घेतलेली आहे तर 13 जागांवरती महाविकास आघाडी सध्या आघाडीवर आहे. जळगावचे अपडेट, करण पवार यांनी आघाडी घेतली आहे. स्मिता वाघ यांच्यासोबत त्यांचा सामना होता आहे. स्मिता वाघांची उमेदवारी ही बरीच वादात राहिलेली होती, अंतर्गत विरोध सुद्धा झालेला होता. आणि मंडीमधनं कंगना रनौतनं आता आघाडी घेतली. सुरुवातीच्या कलांमध्ये ती पिछाडीवर होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वबळावर भाजपनं 200 पार केल्यात कलांच्या बाबतीत. अश्विन, खरंय, भाजप 208 झाला आता ज्ञानदा, आणि तिकडे हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौत जी मगाशी पिछाडीवर होती ती आता आघाडीवर गेलेली आहे. त्यामुळे मिनिटागणिक सीसॉ बॅटल ज्याला आपण म्हणतो तर तसं काहीसं होताना दिसतंय. एनडीए 241 फिगर गाठलाय, इंडिया आघाडी 79, इतर 21, भाजप 211 फिगर झालाय. आणि इकडे राज्यामध्ये महायुती 17, मविया 13, त्यामुळे राज्यामध्ये 17-13 तर तिकडे 241 आणि 79.